चेंज द गेम वडोली बस संघ आणि दहिसर संघ कोणी प्रतिनिधी आला असेल आपल्या टीमचा तर आपण रिपोर्टिंग करायचं आणि आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि एक महत्वाची सूचना असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. यापुढे जे संघ खेळणार आहेत त्यांनी हेच तर डिसिप्लिन राहिलं या क्रिकेट स्पर्धेचं. म्हणूनच ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचली आहे आणि आजवर नक्कीच या स्पर्धेचा दर्जा भरपूर उंचावला आणि भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. जर्मन क्रिकेट संघ टायगर शिवाजीदादा पाटील त्यांच्या खांद्यावरती दिलेली जिम्मेदारी जे कॅप्टन आहेत पूर्णपणे पार करतात. यस, पहिला बॉल ज्यावेळी पडेल त्यावेळी टाइम इथे नोट केला जाईल. आमचे ऑफिशियल स्कोरर एक स्मार्ट पस करताना प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती आम्हाला देतात. आता या वर्षी त्यांच्यावरती देखील भरपूर जिम्मेदारी आहे, कारण जसं जसं वय वाढतं तशी तशी खांद्यावरची जिम्मेदारी वाढत जाते. पंजाब ग्रीन सिग्नल, सामना इथे सुरू होतोय आणि फक्त आणि फक्त 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग फिनिश करायची आहे. तर 8:52 पहिला बॉल टाकला जातोय. गोलंदाज तयार, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइड ला, चेंडू ट्रॅव्हल होतो मिड ऑन ला. शेतक्षक होते जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक केलं रोहित भोयर. भरपूर चर्चेत राहणार हे नाव आहे टीम सागावचं. जेव्हा जेव्हा सागावला जिथे जिथे काही कमी पडलं ते मध्ये आजवर मिळवून दिलंय याच रोहित भोयरनं. आणि पहिल्या बॉलवरती मेटिया एक सिंगल, बॅट्समन करण बेडेकर आणि त्याच्या जोडीनं खेळतोय निल्सन मडवी. आणि थोडीशी संत थोडीशी सावध सुरुवात करताना संघ आगासन तुम्हाला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज झमर पाटील भरपूर वेग आहे इथे, लिडिंग आहे, चेंडू मागे जाईल. यष्टी रक्षक शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं या सत्रातील पहिला चौकार निल्सन मडवीच्या बॅटमन. तर रॅलिंगच्या आतमध्ये नक्कीच आमचे फक्त स्वयंसेवक असतील, लक्षात घ्या. डायगरचे आणि प्रेक्षकांसाठी भरपूर चांगली सुविधा, तब्बल 2 स्टँड तुम्हाला पाहायला मिळते समोरच्या दिशेनं. तिसरा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. आणि चारही बाजूनं प्रेक्षकांनी उसांडून वाहणार हे मैदान आणि भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रंगतीय या डायगर गावामध्ये परमभूषणीय स्वामी डी के दास महाराज क्रीडांगणावरनं GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन एन्जॉय करता. तर अम पाटील स्ट्राईकरवरती निल्सन, इथे लाईन भरपूर चांगली आहे. अपील केलं जात होत, भरपूर विश्वास होता अमर पाटीलला. आता पंच सांगतायत की चेंडू डावा स्टिकलाय. ज्यावेळी तुम्ही लेग बिफोर विकेट साठी अपील करता त्यावेळी इम्पॅक्ट लाईन पाहिलं जातं, त्यानंतर पाहिलं जातं चेंडूचं हाईट फॅक्टर, त्यानंतर पाहिलं जातं की चेंडू बरोबर करण नक्की करतोय काय. सध्या हा प्रश्न आता पडला असेल, कारण पावर प्ले सुरू आहे आणि करण बेडेकर म्हटलं तर भरपूर क्षमता आणि भरपूर सामर्थ्य आहे या खेळाडूकडे. आणि नेहमीच पावर प्ले मध्ये धावेंचा वर्षाव केलाय, मग आज कुठला तरी वेगळा संयमी पवित्रा त्यांना धारण केलाय. सिंगल डबल वरती जास्त लक्ष कुठेतरी दिलं जात आहे. धाव फलक 1 पुढे जाईल, टीमची टोटल 7 धावा त्या फलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पीवन मधील. इथे फटका चांगला आहे दिलाय डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू डीजे. तर आमचे मोहन माळी इथे एक चांगला शेर आमच्या कानापर्यंत पोहोचवत असताना आपल्या ज्यावेळी वेळ मिळेल नक्कीच पंकज दादा तो देखील आपण ऐकू मधल्या वेळेमध्ये. नेहमीच मोहन माळी म्हटलं तर छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत, शिवभक्त. तर इथे बॅकफूटला खेळण्याचा प्रयत्न
एक शायराना अंदाज त्यांच्याकडे तुम्ही नेहमीच पाहिलाय. मग इथे मी एक सिंगल आणि पिवनचं पहिलं षटक इथे झालं पूर्ण. टीमची टोटल एका षटकाच्या अखेरीस तब्बल 12 धावा. भरपूर चांगली बॅटिंग इथे केली आहे नक्कीच निल्सन मडवी आणि करण बेडेकरनं. तर एक वेगळी स्ट्रेन तिथे बनवली आहे. करण शांततेनं खेळत आहेत, निल्सन इथे आक्रमण करत आहेत आणि धावेंचा वेग पाहता पाहता पोहोचवला बिनगडी बाद 12 धावा धाव फलकावरती. तर पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण झालं आणि ज्यावेळी तुमच्या वरती वेळेचं बंधन लावलं जातं त्यावेळी जितू दादा असं फास्ट फॉरवर्डेड क्रिकेट गेम स्पीडअप होता ना आपल्याला पाहायला मिळतो आणि नेक डिसिप्लिन एक वेगळी शिस्त देखील लावली जाते. आणि जनुमान डायगर त्यांनी स्वतःने नेहमी शिस्त जपली आहे. कुठेही क्रिकेट स्पर्धा असो हा संघ बरोबरती वेळेवरती उपस्थित राहत असतो आणि नेहमीच दर्जेदार खेळ दाखवताना एक आदर्श ठेवलाय कॅप्टन शिवाजी पाटीलना. बॅक टू क्रिकेट. पावर प्लेचं दुसरं षटक. सूरज भोईर पहिला चेंडू ओव्हर द विकेट ऑफ स्टिक पासून. चेंडू भरपूर लांब आहे आणि पंच सांगतात की हा चेंडू इथे निगेटिव्ह बॉल आहे. तर अवांतर धाव इथे मिळेल. एक गोलंदाज असा होता आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ज्यांना 912 षटक टाकली वेस्ट इंडिज टीम साठी तब्बल 18 वर्ष जे खेळले मायकल होल्डिंग. नक्कीच 5472 चेंडू टाकताना कधी व्हाईट बॉल त्यांना टाकला नव्हता. त्यानंतर जर पाहिलं तर मुरलीधरन त्यांना देखील भरपूर चांगला दर्जेदार खेळ केला. नेहमीच त्यांना देखील व्हाईट बॉल भरपूर कमी टाकले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट देखील आहेत त्या खेळाडूच्या नावावरती. तर इथे चेंडू फील्ड झाला डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं. तर क्रिकेटचा टी फॉर टेम्परामेंट इथे देत असताना तर इथे पारितोषिक आहे टीम आगासनसाठी. आमचे सूर्याजी दादा पाटील यांच्याकडनं सलग 3 चौकार 1000 रुपयाचा पारितोषिक आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. त्याचबरोबरीनं शिवाजी दादा पाटील यांची लाडकी कन्या काव्याच्या नावानं जिज्ञाच्या नावानं इथे मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे ऐवाज झेलसाठी. आणि विनोद मुरलीधर पावशे यांच्याकडनं टी शर्ट तुम्हाला दिली जाईल. तर या इनिंग मधला पहिला निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला बीट करून हा फटका खेळायचा होता. मग भरपूर चांगलं क्षेत्रक्षण तिथे योगेश पाटीलना दाखवलं. मग ते ज्यावेळी तुम्ही पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करत असता त्यावेळी तुमचा एक चांगला फिल्डर तिथे असायला हवा. मग जिथे तुझा ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर तुमचे 2 फिल्डर लॉंगॉन आणि मिडविकेटला जे स्ट्रॉंग असतील तिथे पाहायला मिळतात. ही ग्रामीण क्रिकेटची आजवरची ओळख आहे. मग अलीकडच्या काळात जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होत आहे, इम्प्रूव्ह होत आहे. 11-11 खेळाडू नक्कीच एक दर्जेदार क्रिकेट सादर करतात. तर बॅकफूटला येऊन बॅटन बॅटमॅन बाहेर काढला चेंडूचा ते मिडविकेटच्या दिशेनं फंबल झालेत. संधी आहे चेंडू अडवण्यासाठी. मग जोपर्यंत चेंडू सीमेरेषेपर्यंत पोहोचेल आणि कव्हर करून फेक करतील तोपर्यंत 3 रन पूर्ण केल्या जातात करण बेडेकर आणि निल्सन मडवी. तर धावा मी ते 3 धावफलक पुढे सरकलं 19 आणि आगासन म्हटलं तर नेहमीच या टीमला सपोर्ट करण्यासाठी नामदेव बाबा बेडेकर आवाजून येत असतात. ते जर इथे आले असतील तर त्यांना देखील इन्व्हाइट करतो या मंचावरती. सध्या भरपूर दिवस आले की जर मॅच पाहण्यासाठी नसतात मग जर ऑनलाईन आनंद घेत असतील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. तर एका बाजूनं केजू मुंडे, दुसऱ्या बाजूनं राहुल जाधव, सचिन, रितेश, मिलिंद, अमरचा संघ, सागाव. अपील केलं जात होतं मग इथे थोडासा नाराज होतो राहुल जाधव स्वतः कॅप्टन आहेत. आणि काल चर्चा केली होती आम्ही राहुल सोबत. काल मध्ये त्यांना सांगितलं होतं की उद्या आम्ही नक्कीच एक चांगली स्वप्न घेऊन चांगलं क्रिकेट दाखवण्यासाठी उतरू. कारण मागचे 2 वर्ष जर मागे गेलो तर सातत्यानं 2-2 सामने जिंकलाय, सुपर 8 मध्ये आलाय हाच संघ सागाव. हा इतिहास आहे त्या टीमचा. तर इथे मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न फक्त फ्लिक करायचं होतं. मग तर चेंडू बॅटवर आला नाही आहे कारण दिशा इथे खराब होती. डावा स्टिकच्या बाहेर होता हा चेंडू आणि तोपर्यंत अजून एक अवांतर धाव आणि धाव फलक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. तब्बल 20 धावा विदाउट लॉस ही जमेची बाजू. हा प्लस पॉइंट उंच या आगासनचा. ते कमबॅक करतील का सूरज भोईर?
इथे मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये बदलाव आणला. लगेच पाहिलं निल्सन की इथे रिवर्स फटका आम्हाला अटेम्प्ट करायचा, प्रयत्न चांगला होता. किती मास्टर ब्रेन निल्सन बडवी, जसं त्याला समजलं की इथे गतीमध्ये परिवर्तन झालंय त्यांना देखील आपला स्टॅन्स बदलवला, रिवर्स घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, मध्ये इथे यश त्याला लाभलं नाहीये. आणि तोपर्यंत अजून एक चेंडू या षटकातील डॉट जातोय. मी मग चांगला कमबॅक केलाय, जरी विकेट मिळाली नसली मात्र पॉवर प्लेचं षटक होतं आणि फक्त 8 धावा आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10.00 सरासरीनं. उमसई आगासन पोहोचलाय 20 धावसंख्येवरती. तर 5 षटकांची मॅच आहे, 9 मिनिटांमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 2 षटक पूर्ण झाली आहेत, फक्त 25 मिनिटं तुमच्याकडे असतील. आणि सागा म्हटलं तर गोलंदाजी भरपूर चांगली आहे, फलंदाजी देखील नाईट रजनी म्हटलं तर सचिन मात्रे त्याच्यासाठी नेहमीच एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना त्यांनी दाखवलाय. नक्कीच जर आपण डोंबिवलीमध्ये गेलो, ज्यावेळी जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती नाईट टुर्नामेंट झाली, काय बॅटिंग केली होती सचिन मात्रेनं, याच मैदानाचा जर विचार केला तर पॉवर प्ले मध्ये वाकनच्या अगेन्स्ट त्यानं खेळलेला तो डाव तो देखील आज मात्र माझ्या लक्षात आहे. आज देखील त्याला तसंच काही करावं लागेल. मग या सगळ्याच गोष्टींच्या मध्ये एक मोठा अडथळा के जे मुंडे नावाचा दुसऱ्या सत्रामध्ये असेल. तर सुरुवात भरपूर चांगली करताना गोलंदाज मिलिन भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत, क्रिकेट खेळला नाही तर क्रिकेट जगला हा खेळाडू आणि अनुभवाचा साठा असलेला अनुभवाचा शिदोरी असलेला गोलंदाज मिलिन मात्रे इथे देखील लाईन चांगली आहे. मिलिन मात्रे बद्दल सांगायचं झालं तर हा गोलंदाज असा नक्की जो थोडासा वेगळ्या शैलीनं चेंडू रिलीज करत असतो, बॅक ऑफ द हँग ज्याला म्हटलं जातं, नक्कीच त्याच पद्धतीनं चेंडू रिलीज करताना एकाच एक्शनमध्ये नॅचरल आउट ब्रेक, लेग ब्रेक, इन स्विंग, आउट स्विंग टाकताना या गोलंदाजाला आजवर मागचे 2 ते 3 वर्ष या कल्याण डोंबिवलीच्या प्रेक्षकांनी पाहिलंय. त्याचबरोबरीनं आगासन संघ इथे त्या गोलंदाजाला कसं फेस करेल, कसं फाईट करतील मिलिन मात्रे समोर, हा सध्या पडलेला प्रश्न फलंदाज निल्सनला. बॅकफूटला येऊन खेळतात, बॅटमन स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय आकाशातनं खाली येत असताना साइड स्क्रीनच्या वरनं या इनिंग मधला पहिला खणखणीत षटकार ठोकलाय बॅट्समन निल्सन मडवी. भरपूर चांगला बॅटल, एका बाजूने यंग टॅलेंट एका बाजूने अनुभव सिद्ध करतोय. इथे देखील ऑन साइड ला शॉर्ट एंड बॉल करण्याचा प्रयत्न सचिन मात्रे आहेत, भरपूर मोठा गॅप होता आणि चेंडू जातोय मिड विकेट मधनं वन बाउन्स ओव्हर द लाईन निल्सन मडवीच्या बॅटमन आलेला एक षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक अनदर बिग वन स्ट्रोक 4 रन. अकरा चेंडू आणि 200 स्ट्राईक रेट ना तब्बल 22 धावा निल्सन मडवी. इथे देखील हळूवार गतीनं टाकलेला चेंडू होता, भरपूर वाट पाहिली निल्सन मडवीनं या चेंडूची, नंतर आडवा बॅटनं लॉंग ऑनला तो अलॉंग द कार्पेट इथे खेळतोय. शेतक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला रितेश भोईर, हा देखील भरपूर महत्वाचा रोल प्ले करणारा खेळाडू आहे सागाव टीम मधील. सागाकडे फलंदाजी भरपूर चांगली आहे, किती पर्यंत रोखेल संघ आगासनला, मग इथे उत्तर दिलंय गोलंदाज मिलिंद मात्रेनं. स्टंप डाऊन द ग्राउंड परतावं लागेल फलंदाज करण बेडेकर, क्रिकेट जगताचा एक अद्भुत क्लास. बॅक टू डगआउट. षटक पूर्ण झाले 3 आफ्टर 3 ओव्हर्स 32. 2 षटकामध्ये 10 सरासरी होती. पॉवर प्ले पूर्ण झाल्यानंतर एक गडी जरी बाद झाला तरी धावा भरपूर चांगल्या आल्या. ओमसई आगासनसाठी तब्बल 12 आणि 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 32 धावा फलकावरती आतापर्यंत लावले गेलेत.
दहा फलक भरपूर चांगल्या, कारण फक्त एकच फलंदाज तीन षटकामध्ये तुम्ही गमावलाय, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आलेत इन ऍक्शन क्रिकेट जगताचा, नक्कीच एक घातक आक्रमक फलंदाज के जे मुंडे. एक चेंडू शिल्लक नाही आहे सचिन, पूर्ण टीम ड्रिंक ब्रेक करत होती, फक्त सचिन मात्र इथे थांबले होते. यस, स्कोरर देखील थोडे शॉक झाले. आफ्टर 3 ओव्हर्स 32 तर इथे मात्र एन बदलेल गोलंदाजीचा, आणि क्षेत्ररक्षक देखील बदलताना मैदानाच्या बाजूने फिरताना तुम्हाला पाहायला मिळतील. आता फिल्डिंग आपण पाहूयात. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, एक खेळाडू आहे डीप मध्ये लॉंग ऑफ, एक खेळाडू आहे ऑन साइड ला लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर ऑफ द विकेट 30 सेकंड मध्ये शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड पॉइंट. ही फिल्डिंग सजवली आहे निल्सन मडवी साठी, मध्ये सध्या तरी चांगलं क्रिकेट दाखवलंय. तर 25 मिनिट आहेत, लक्षात घ्या, वेळेचं भान ठेवायचं टीम सागाव. तर गोलंदाज चौथं षटक घेऊन रोहित भोईर, तर 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे गोलंदाज वापरले गेलेत. इथे मात्र पॉइंटच्या वरनं वीरेंद्र सेहवाग स्टाईल अप्रतिम स्क्वेअर कट, निल्सन मडवी इथे थांबत नाही, या चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावा. एक गोष्ट लक्षात घ्या, विकेट किपरच्या मागे डायरेक्ट तुम्ही पडद्यावरती उभे राहिले प्रेक्षक, आय थिंक लहान पोर आहेत, तर बाजूला वा प्लीज, पडदा सोडायचा. थँक यू सो मच, हेच प्रेक्षकांचं प्रेम स्पर्धेला मोठं करत असत. आणि आज नक्कीच चौथं पर्व आहे या क्रिकेट स्पर्धेचं. तर इथे निल्सन फक्त लेग ग्लान्स करतायत विराट कोहली स्टाईल, फक्त फिंगर बॅट वरती रोल करताना बॅट मधनं दिशा दिली चेंडूला, मध्ये फिल्डर आहे 30 सेकंड मध्ये शॉर्ट फाईन लेगला, तो बंद अजून एकेरी धाव, धाव फलक 37. तर भरपूर चांगला क्रिकेट दाखवतात पहिल्याच मॅच मध्ये, मी मोठी स्वप्न घेऊन आलोय आणि कामगिरी मोठी करणार सध्या हेच सांगतीय निल्सन मडवीची बॅट. इथे मात्र धावेंचा वेग जर कोणी वाढू शकतोय अगासन साठी, तर नक्कीच निल्सनच्या जोडीनं एक अजून क्रिकेट जगताचा घातक खेळाडू त्याच्यासोबत जॉईन होतो दुसऱ्या विकेट साठी. केजी मुंडे साठी स्लो वन होता, नक्कीच लवकर शॉटचं सिलेक्शन केलं, लवकर चेंडू पीक केला बॅट वरती आणि गती कमी होती त्यामुळे मोठा फटका इथे खेळताना नाही आहे. मी ते केजू मुंडेला पहिली सिंगल आणि एका धावेनं संघ पुढे सरकला 38. तर त्यामध्ये एक डीप कव्हर आहे निल्सन साठी, एक लॉंग ऑफ आहे गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. तर इथे शफल होऊन ऑन साइड ला खेळायचं होतं, मात्र चेंडू नक्कीच भरपूर वेगानं आला त्यामुळे शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाहीये. स्कोर ऑफ द विकेट, चेंडू फील्ड करून फेक केला जाईल, एक दर्जेदा फेकी जो बंद दाखवतात यष्टी रक्षक राहुल जाधव, चेंडू कव्हर करून गोलंदाजाकडे फेक करेल तो बंद अजून एक सिंगल. तर के जी मुंडे इज अ व्हेरी डेंजरस प्लेअर इंटरनेशनल क्रिकेट वर्ल्ड, भरपूर घातक खेळाडू आहे, भरपूर आक्रमकता दडली आहे के जी मुंडे मध्ये. इथे देखील स्लो वन, तर भरपूर रीड केलाय मी मग गोलंदाजांना टीम आगासनला, कारण इथं कल्याण डुंबलीचं क्रिकेट आहे जे सातत्यानं तुम्ही एकामेका समोर असता आणि तुम्हाला त्यातनंच भरपूर काही शिकायचं असतं. आणि ते मध्ये ज्यावी निल्सन आले त्यावेळी वेगवान चेंडू टाकले गेले आणि ज्यावी केजू मुंडे त्याच्या समोर आला त्यावेळी त्यांना स्लो वन चेंडूचा वापर केलाय. तर या षटकातील शेवटचा चेंडू, तर केजू पाहायचं इम्प्रोमायझेशन आणतील का. इथे मात्र गती दिली आहे, शॉर्ट ऑफ गुड लेन पडल्यानंतर चेंडू भरपूर उसी घेतोय आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव जाईल. आणि काय कमबॅक केलाय गोलंदाज चौथ्या षटकामध्ये रोहित भोईर. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मिलिंद मात्रे नंतर जर कोणता गोलंदाज कोणता खेळाडू सागाव संघाला सावरत असेल तर ते नाव आहे रोहित भोईर. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक फलकावरती आता पाहायला मिळतंय 39 ऑन अ बोर्ड, 2 गडी नक्कीच अजूनही खेळतात. मध्ये अशा आतमध्ये निल्सन आणि केजू ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, तर एक फलंदाज बाद झालाय कारण बेडेकर. तर जाऊयात 4 षटकांच्या अखेरीस आमच्या डीजे कडे, ऐकूयात एक चांगलं संगीत.
अंगणवाडी जे तर अंतिम षटक इथे बाकी आहे. फ्रंट लाईट मध्ये नक्कीची क्रिकेट स्पर्धा प्रकाश जोतातील एक भव्य दिव्य अग्रमानांकित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचं लक्ष ज्या स्पर्धेकडे लागलंय. आकर्षक चमचमत्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचा विचार केला तर पहिल्यांदाच नाईट क्रिकेट मध्ये व्यावसायिक संघ खेळतील. इथे मात्र वाद थांबत नाहीये. जो जो गोलंदाज येतोय त्याच्या समोर इथे फटके चढवले जात आहेत. चेंडू जात डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा. नेक्स्ट मॅच वडवली आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल संघ गावदेवी दहिसर. तर महेंद्र भोईर दहिसरचे कॅप्टन आणि वडवलीचे कॅप्टन यायचे नाणेफेकीसाठी. चेंज द गेम वडवली बी स्लॉगन जपतोय जो संघ त्याचा कॅप्टन विनायक पाटील यायचे नाणेफेकीसाठी. सबमरीन बॉल होता इथे मध्ये लाईन रीड करता आली नाहीये. तर इथे सांगतोय गोलंदाज नक्कीच बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. तर चेंडू निर्धाव गेला डॉट बॉल कम बॅक करतात मिलिंद मात्रे. भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव मात्र याच अनुभवासमोर एक षटकार एक चौकार दाखवला निल्सन. तर इथे देखील फटका चांगला आहे बॅकफुटला येऊन इरादे प्रभू मोठे होते तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल. तर नक्कीच थोडासा वेग घेतला होता गोलंदाजानं मात्र तोपर्यंत मिती आहे फक्त एकेरी धाव 44. अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सांगितलं होतं नक्कीच अगसनच्या कॅप्टननं आम्ही 50 ते 55 पर्यंत जाऊ तर इथे एक मोठा फटका लगवावाच लागेल. तर इथे फटका फसलाय ऑन साइड ला करायचं होतं पूल राहुल जाधव व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टूर्नामेंट टायमचा गजर झालाच पाहिजे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट उत्कृष्ट झेल राहुलच्या माध्यमातून. तर नाणेफेकीसाठी इनिंग पूर्ण होण्याआधी तुम्हाला यायचं आहे आणि या स्पर्धेचा अजून एक नियम जो आम्ही पहिल्या रात्रीपासून सांगतोय कोणत्याही खेळाडू वरती तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्हाला आधीच घ्यायचं आहे. जर मॅचचा एक बॉल जरी पडला त्यानंतर मध्ये कोणत्याही गोष्टी इथे कमिटीच्या माध्यमातून स्वीकारल्या जाणार नाहीयेत. तर विराज मुंडे एक अष्टपैलू खेळाडू उदयनमुख आहेत गोलंदाजी मध्ये सध्या पूर्णपणे कामगिरी सावरतात डाव सावरतात आगासनसाठी. तर इथे निल्सन ऑन स्ट्राइक फटका भरभूत चांगला आहे फुटवर्क दर्जेदार होतं आधी सफल झाले आणि जसं गोलंदाजानं फॉलो केलं निल्सनला नंतर मात्र बॅकफुटला येऊन त्यांना लगावलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक दर्जेदार स्क्वेअर कट स्लॅश केलं जात आहे आणि ते मिळत आहेत अजून चार धावा निल्सन मडवीला. नक्कीच हँड आय कोऑर्डिनेशन भरपूर चांगलं आहे नक्कीच सेटल झालेत ही महत्वाची गोष्ट. दोन्हींचा चेंडू आता मी मग फुटबॉल सारखा दिसतोय. निल्सन मडवीला दुसरा धावीचा प्रयत्न इथे भरपूर वेगानं विराज मुंडे जी कमेंटमेंट केली ती मात्र पूर्ण करतायत. 50 अप धाव फलक 50 आणि 51 धावीचं टार्गेट इथे लावलंय ओमसा या आगासनं. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये गुरुदत्त सागाव क्रिकेट संघासमोर. चला दहिसर संघ संघनायक बघा रॅलिंग वरती काही प्रेक्षकांनी हात ठेवले थोडस आपण मागे राहायचं टांगू नका रॅलिंग वरती मित्रांनो. तर पहिलं सत्र इथे झालं पूर्ण 50 धावा. तर निल्सन साठी टायमचा गजर झालाच पाहिजे 20 चेंडू आणि 200 स्ट्राईक रेटने त्यांना ठोकले 40 धावा. तर वेल प्लेड निल्सन मडवी एक फायटिंग टोटल त्यांनी मिळून दिली आहे. मग समोरच्या टीम मध्ये सागामध्ये एक नजर टाकूयात बॅटिंग साठी तुम्हाला पाहायला मिळतील सचिन मात्रे रोहित आहेत रितेश आहेत राहुल जाधव जो कोणत्याही मोमेंटला येऊन फलंदाजी करू शकतो राम आहेत गरज पडली तर मिलिंद मात्रे देखील चांगलं क्रिकेट दाखवू शकतात. तर इथे पाहिजे अनेक यंगस्टर देखील तुम्हाला पाहायला मिळतील. तर 51 धावीचं लक्ष
इथे पार केलं जाईल का सगळ्या टीमच्या माध्यमातून, की ज्या गोलंदाजानं या हंगामामध्ये ठाणे टीमला लीड केलं रायगडच्या अगेन्स्ट खेळताना, आणि ठाणे संघाला ज्यानं एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला, ते ठाणे टीमचे कॅप्टन आज आपल्या ग्रामीण टीमसाठी खेळतात केजू मुंडे, पाहिजे इथे सामना जिंकून देतील आपल्या तेच तर्रार गोलंदाजीच्या जोडावरती उमसई आगासनला. तर सामना जसा सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल या ऐकूयात. नक्कीच याच परिसरातील डोंबिवली भागातील एक लोकप्रिय समालोचक विनोद पाटील भूपर, थँक्यू सो मच, धन्यवाद. तर नाणेफेकीसाठी या गावदेवी दहिसर वर्सेस चेंज द गेम वडवली ब. या लवकर टॉस साठी धन्यवाद ओमकार, उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेटरसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतो, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, आवडती स्पर्धा, ज्या स्पर्धेने तुमच्या मनामध्ये एक अढळ असं स्थान निर्माण केले, ज्या स्पर्धेची वाट तुम्ही दरवर्षी आतुरतेने पाहत असता, अशी स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ डायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ डायगर चषक 2019 पर्व चौथ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. मैदानावरती सामना ठिकाणी सुरू होते, आपण पाहतोय आजच्या रात्रीतला दुसरा सामना. 51 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी राम मात्रे आणि सूरज भोयर, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकला राम, नॉन स्ट्राईकला सूरज. तर भोईर फरवातला आणखीन एक खेळाडू तुम्हाला सलामीला पाहायला मिळतोय, सूरज भोईर, रितेश भोईर, त्यानंतर आपण पाहतो रोहित भोईर. त्या दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांचं शुभाग म्हणत आहे, दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कारण चौथी लढत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी यांच्या अगेन्स्ट जय हनुमान जोवेली ही फाईट पाहायला मिळेल. काल रात्री दादा या ठिकाणी सागर पाटीलच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित होते, मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आणि पंचांचा इशारा या ठिकाणी सामना सुरू होतोय. 51 धावा करायच्या, पहिले षटक घेऊन ते गोलंदाज यावेळेस मात्र केजू आगासन एक्सप्रेस या ठिकाणी सुरू झालेली आहे, मात्र स्ट्राईकला राम मात्रे. गरज आहे 51 धावांची, आस्किंग रेट 10.20 केजू. ओर द विकेट आ चेंडू पूल करताय, टायमिंग तितकस चांगलं झालं नाही आणि मिडॉन तर क्षेत्ररक्षक येऊन हा झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि महेशने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय, राम मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन, रॉयल डकवर राम बाद होतोय. तर पहिल्या शेंडीवरती टॉससाठी या, तर फलंदाज बाद होत आहेत. आपण नेहमी म्हणत असतो पहिल्या शेंडीवरती बाद होणारा फलंदाज ज्याला गोल्डन डक म्हणतात, मात्र इनिंगच्या पहिल्या शेंडीवरती जो फलंदाज बाद होतो त्याला रॉयल डक म्हणतात.
रॉयल डक वर फलंदाज बाद होते हैं। क्रिकेट मध्ये भरपूर डक आहेत, प्लॅटिनम डक आहे, टायटेनियम डक आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर डायमंड डक आहे, सिल्वर डक आहे, एक लाफिंग डक देखील आहे जितू, भरपूर त्यामागे खूप रंजक अशा कथा देखील आहेत। गोलंदाज उर्दू विकेट येत आहेत, हा चेंडू सुरेख होता, खोलोटप्याचा बॅटची काडा घेऊन मागे जातोय, त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली, तर बॅकअप चांगला मिळतोय। सिंगलने अकाउंट ओपन केलं गेलंय, यावेळेस सूरज आहेत, तर सूरजने स्ट्राईक रोटेट केली, रोहितला स्ट्राईकवर आणलेलं आहे। रोहित, सूरज, रितेश ज्यांना घरातूनच क्रिकेटचा वारसा लाभलेला आहे, त्यांचे वडील आपण पाहिलं तर रोहित आणि रितेशचे वडील गोरख भोईर आणि त्यांचे काका सतीश भोईर, त्याचबरोबर त्यांचे एक चुलत भाऊ सुनील भोईर यांनी देखील सागाव संघासाठी फार मोठं योगदान दिलेले आहे। आता मात्र भोईर परिवारातील तुम्हाला तीन खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत। स्ट्राईकला रोहित येतोय, सिंगलने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर आता मात्र पंचांकडनं गाड घेताना रोहित केजू मुंडे पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा धक्का दिलाय। इनफॉर्म फलंदाज रामला बाद केलंय, नक्कीच आत्मविश्वास जुणावलाय। केजू मुंडेकडे अफाट गुणवत्ता असलेला हा खेळाडू सातत्याने सर्वांना प्रभावित करतोय। हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कवच दिशेने खेळतायत, प्रोटेक्शन दिले गेले त्या ठिकाणी, पॉवरप्ले सुरू आहे। इथे मात्र थोडस मिसकम्युनिकेशन होताना पाहतोय आपण, मात्र तितक्याच वेगाने या दोन धाव पूर्ण करतायत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या धावपलकावरती तीन, तर संजू स्पोर्ट्सचे रुपेश वालिलकर यांचं शुभागमन झालंय। संजू स्पोर्ट्स रुपेश असतील, त्यानंतर भावेश असतील, या दोन बंधुराजाने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे। स्पोर्ट्सचं शॉप त्यांचं आपण पाहिलं तर कोळेगाव इथे, सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान असतं। बॅट्स असतात, टी शर्ट असतात, शूज देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले जातात। तर उत्कृष्ट फलंदाजासाठी एक सुंदर अशी बॅट आहे, आकर्षक ब्रँडेड बॅट, तर या रुपेश वालिलकर। धावसंख्या धावपलकावरती तीन, आमच्या सोबत जितू सातत्य, त्याचबरोबर दर्शन देखील आहे, दोघांचंही पुनश्चा स्वागत करूया। हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय वेगाने बॅट स्विंग बघा किती वेगाने, बॅकलिफ्ट अप्रतिम आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र इथे हा चेंडू वेगवान होता, डॉट चेंडू पाहायला मिळतोय। डॉट चेंडूने कमबॅक करत असताना केजू अतिशय चांगली गोलंदाजी, केजू सातत्याने या संघाचा बॅकबोन, पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटला देखील त्याने सुरुवात केलेली आहे आणि खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून यंदा पाहायला मिळाली। हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेबाहेर, चू मंतर।
असं विराजला मिळणार हे पहिलं यश. हॅट्रिक संबंधित गेल्यात योगेश लक्ष्मण पाटील याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज विराजला देण्यात येईल. तर मैदानावरती फलंदाज येतोय सचिन म्हात्रे. नेहमी सचिनला आपण टॉप ऑर्डर मध्ये पाहतो, सलामीला पाहतो, अग्रक्रमामध्ये पाहतोय. मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन सागाव संघ मैदानात उतरलेले आहे. प्रत्येक संघ मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी यंदाच्या अंगामध्ये तुम्ही पाहिली. उंबारली संघ देखील एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन मैदानात उतरताना तुम्ही पाहिलं. जेव्हा जेव्हा तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज असफल ठरतात तेव्हा मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर यावेळेस वाकण संघ देखील गतवर्षी ऋषी भोईर खूप चांगली गोलंदाजी करत होते, मात्र यंदा त्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला राहिला नाही. मात्र अविनाश भोईरवर यंदा भरपूर विश्वास दाखवला जातोय. एक वेगळी स्ट्रॅटेजी दरवर्षी, कारण एकच स्ट्रॅटेजी घेऊन जेव्हा तुम्ही असफल ठरता तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजी बदलावी लागते. आणि ते मात्र सचिन येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र हवेतून खेळतात. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकतो तो म्हणजे 12 धावा. सचिन म्हात्रे ज्याने फार कमी वयामध्ये क्रिकेटची सुरुवात केली आणि नेहमीच षटकारांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, मात्र मागील 1 ते 2 वर्षामध्ये त्याचा परफॉर्मन्स ढासळलाय आणि त्यानंतर आता मात्र आपण त्याला मिडल ऑर्डरमध्ये पाहतोय. मला आठवतं 2015 18 षटकार मारण्याचा विक्रम त्याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानावरती हा विक्रम त्याने केला होता. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय. यावेळेस एलिव्हिएशन मिळा नाही, त्या ठिकाणी क्षेत्रक्ष चेंडूच्या खाली येत आहेत. बघा जेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर काय घडू शकतं मगाशीच आपण पाहिलं. असं सिंगल कम्प्लीट करत आहेत दादांच्या शुभासे यानंतरच्या सामन्याचे राहण्यापेक्षा 2 धावा पूर्ण झालेले आहेत. तर व्यासपीठावर अनंता पाटील आहेत, राजेश पाटील आहेत, प्रफुल पाटील आहेत. काल देखील सागर पाटीलचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तर 1-2 गो धावसंख्या फलकावरती 14 धावा गरज आहे 51 धावांची. सामना रंगदार स्थितीमध्ये जाणार संकेत मिळतात. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी विराज मुंडे संघ नायकाने जो विश्वास त्याच्यावरती दाखवला त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी त्याने केली. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकात 9 धावा होत्या, धावांची गती होती 9.00. या षटकात 5 धावाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळाली. धावांची गती 7.00 पाहायला मिळते. खूप चांगला कमबॅक ओमसाई आगासन संघ. बघा 25 मिनिटं दिलेली आहेत, त्या 25 मिनिटांमध्ये नक्कीच तुम्हाला ही षटकं कम्प्लीट करायचे, कारण तुमची स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे, रणनीती आखणं गरजेचं आहे, प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, मात्र त्याहीपेक्षा गरजेचं आहे वेळेचं भान ठेवणं. तर बघूया या ठिकाणी विजयासाठी आता मात्र गरज आहे. तर 37 धावांची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा आस्किंग रेट आहे 12.33 प्रतिषटकामागे. हे आस्किंग रेट राखावं लागेल. तर बघूया कशा प्रकारे हे आस्किंग रेट राखलं जाते मैदानावरती सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित भोईर. हे दोन्ही फलंदाज टॅलेंटेड आहेत, दोघांकडे एक सामना टर्न करण्याची ताकद आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन संघ, त्याची गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे आणि या मैदानावरती बघूया हा संघ रोखतोय का 37 धाव होण्यापासून. स्ट्राईकला सचिन, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा के जी मुंडे. आगासन एक्सप्रेस ओवर द विकेट. हा चेंडू अप्पर कट वीरेंद्र सेहवाग स्टाईल ने हाच चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडूला बाउन्स इतका जास्त होता त्यापेक्षा वेग खूप होता. वेगाचा आणि बाउन्सचा वापर करण्याचा प्रयत्न सचिनने केला, मात्र या प्रयत्नाला यश आलं नाही आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडूने सुरुवात केली. एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. के जी मुंडे ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि गुणवत्ता आहे. हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण वैभव आहेत. त्या ठिकाणी सिंगल कम्प्लीट करतायत. तर करण आहेत, माफ करा, करण बेडेकर जे सलामीला येताना आपण पाहतो. निल्सन करण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 15 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल स्ट्राईकला रोहित आलाय. त्याने एक षटकार लगावला होता, मात्र त्याच्याकडनं आणखीन मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा के जी क्षेत्ररक्षण थोडंसं परिवर्तन. एक खूप चांगला रनअप आहे, खूप चांगली शैली आहे, रिलीज ऑफ डिलिव्हरी त्याची आपण पाहिली तर अप्रतिम. हा चेंडू स्वीप केला, चेंडू येतो लॉंग लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली पहिल्या प्रयत्नात करण कडनं, मात्र इथे के जी थोडेसे निराश आहेत.
क्षेत्ररक्षकाची साथ लावणं फार गरजेचं आहे. एक एक धाव रोखणं फार गरजेचं आहे. दोन्ही बाजूला संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष आहे, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष आहे. आमचे लाईट मन कुठे असाल तर आपण या ठिकाणी सुशील पाटीलशी संपर्क साधा. आपण त्या दरम्यान धावा पूर्ण होत आहेत, त्या दोन धावसंख्या धावपलकावरती 17. तर के जी मुंडे वारंवार क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना इष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. असं मंगेश आहेत, मंगेश मुंडे. यष्टीरक्षकाची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. केंद्रबिंदू मानला जातो मैदानावरचा सर्वात मेहनती खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही मंगेशला पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा केजी ओर्ध विकेट रोहितसाठी. हा चेंडू पूल करायचा होता, इथे मात्र लाईन्थ लेंथ नक्कीच थोडीशी चुकलेली आहे. व्हाईटचा इशारा आहे पंचांचा. नियम क्रमांक 22 ऑक्टोबर 2017 नियमामध्ये परिवर्तन झाले, काही क्रम बदलण्यात आले. जो नियम क्रमांक 25 व्हाईटचा होता तो 22 करण्यात आला. जो 26 होता लेग बाईज बाईचा तो 23 करण्यात आला. एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये 1787 मेरीलेबॉर्न क्रिकेट क्लबची स्थापना झाली आणि 1788 MCC म्हणजे मेरीलेबॉर्न क्रिकेट क्लबने 42 नियम क्रिकेटमध्ये आणले, त्यांचं संशोधन केलं. मात्र 1909 जेव्हा ICC स्थापना झाली त्यानंतर मात्र या दोन समित्या चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर या दोन समित्या सातत्याने क्रिकेटमध्ये नवीन नियम निर्माणात असतात. मात्र MCC हे कॉपीराईट होल्डर आहेत नियमांचे. ICCला एखादा नियम जर क्रिकेटमध्ये आणायचा असेल त्यांना MCCची चर्चा करावी लागते, त्यांची परमिशन घ्यावी लागते. हा चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. डॉट चेंडू, धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. स्ट्राईकला रोहित. 14 चेंडूमध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. ओवर द विकेट हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय चांगला झेल निल्सन मडवीने टिपलाय आणि रोहित भोईर या ठिकाणी बाद होताना तुम्ही पाहताय. माजी नगरसेवक विष्णू जयराम गायकवाड साहेबांचे ते आगमन झाले तिसगावचे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डायगर चषक 2019 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. समीकरण बदललं, षटकाराने नक्कीच अशा पल्लवी झाल्या सागाव संघाच्या. मैदानावरती सचिन मात्रे, त्याच्या बॅट मधून एक षटकार आला. समीकरण थोडस नक्कीच सोपं झालं. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे 13.50 प्रतिषटकामागे. हे आस्किंग रेट राखावं लागेल. संघ नायकाने टीम मिटिंग लगेचच बोलवलेली आहे, कारण षटकार लगावल्यानंतर सचिन मात्रेने धोक्याची घंटा वाजवलेली आहे. सचिन मात्रेकडे अफाट गुणवत्ता आहे. फार कमी वयामध्ये सचिनने क्रिकेटला सुरुवात केली आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा सचिन मात्रे षटकार लगावून इथे मात्र सागाव संघाच्या समर्थकांच्या आशा पल्लवित करतोय. दुसऱ्या बाजूला रितेश भोईर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानावरती आलेला आहे. 12 चेंडू 27 समीकरण आहे. पाणी हवे त्या ठिकाणी, तर पाणी घेऊन जा प्लीज कोणीतरी.
तर 12 चेंडू 27 धावा विजयासाठी समीकरण सामना नितीन आपण पाहिलं तर अजूनही बॅलन्स आहे या सामन्यामध्ये. रंगत आहे, गंमत आहे, रोमांच आहे, सस्पेन्स आहे, रहस्य आहे. हा सामना कोण जिंकेल इथून सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ, या खेळामध्ये कुठलंही परीक्षण फेल असतं. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी 7 चेंडूत 1 धाव देखील होत नाही, कधी कधी 7 चेंडूत 6 षटकार देखील लागताना आपण पाहिलेले आहेत. यंदाच्या हंगामात 7 चेंडूत 37 धावा होताना पाहिले आहेत. सुभाष मैदानावर 7 चेंडूत 40 धावा आम्ही होताना पाहिलेले आहेत. मात्र या मैदानावरती बघूया 12 चेंडू 27 धावा होणार का. मात्र गतवर्षी 12 चेंडू 4 धावा खारघरच्या मैदानावरती रॉयल कलंबोली संघाला झाल्या नव्हत्या. मात्र इथे बघूया सामन्यामध्ये नक्की काय घडते, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे. मात्र यंदाच्या हंगामात ओमसाई आगासन संघाचा फॉर्म खूप चांगला आहे. आतापर्यंत 11 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहे आणि हा संघ जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. तर दुसऱ्या बाजूला सागाव संघ देखील नक्कीच चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेल आणि या संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करेल. कारण लढाई आहे अस्तित्वाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची. ग्रामीण क्रिकेटमध्ये आज कितीही जरी पैसा आला असला तरी आज हा खेळ ग्रामीण क्रिकेट नक्कीच प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठीच खेळला जातो. तर 12 चेंडू 27 धावांची गर्द आहे. प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय. प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल. मात्र येणारे 12 चेंडू 27 धावा सचिन म्हात्रे रितेश पूर्ण करून देईल का, कि दुसऱ्या बाजूला के जे मुंडेचे गोलंदाज ही धावसंख्या होण्यापासून रोखतील आणि या स्पर्धेमध्ये आपल्या विजयाचं अकाउंट ओपन करतील. तर 12 चेंडू 27 धावांची गर्द असताना संघ नायकाने चौथं षटक महेश मुंडेच्या हातामध्ये सोपवलेले. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या षटकात जर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहतील आणि या षटकात जर जास्त धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा शिल्लक राहतील आणि सागाव संघाला सामना जिंकण्याची संधी जास्त या ठिकाणी निर्माण होईल. तर बघूया स्ट्राईकला रितेश येत आहे. 12 चेंडू 27 धावा आस्किंग रेट 13.50. जास्त वेळ न घेता आगासन संघाने लवकरात लवकर सामना सुरू करा, कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 षटकं कम्प्लीट करायची आहे. तर महेश या ठिकाणी पंचांकडनं नक्कीच काहीतरी त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली होती, शंकेचं निरसन करत असताना. तर 12 चेंडू 27 धावा स्ट्राईकला फलंदाज रितेश, गोलंदाजी मार्कवर महेश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. आ चेंडू खाली राहिलाय आणि इथे मात्र फलंदाजाला संभ्रमात टाकला चेंडूने. फलंदाजांना 2 चेंडू नेहमी संभ्रमात टाकतात, एक तर खाली राहणारे चेंडू किंवा जास्त उसळी घेणारे चेंडू. मात्र उसळी घेणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची एक वेगळी मुभा तरी असते. मात्र चेंडू जेव्हा खाली राहतो तेव्हा फलंदाजांना चेंडूला मिडल करणं फार कठीण जातं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजांची खूप मोठी परीक्षा असते. हा चेंडू यावेळेस मात्र टप्प्यापर्यंत बाहेर निघतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात, अप्रतिम डिलिव्हरी. 2 चेंडू तुम्हाला 2 भिन्न प्रकारचे पाहायला मिळाले. पहिला चेंडू खाली राहिला, दुसरा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवर बाहेर निघाला आणि 10 चेंडू 27 धावांची गरज आहे. 270 स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल तरच हे लक्ष सागाव संघाला पूर्ण करता येईल. काहीतरी चर्चा झालेली आहे सचिन आणि रितेश मध्ये. मात्र बघूया त्याचा किती फायदा होतोय मैदानावरती रितेशला. महेश क्षेत्रक्षणात परिवर्तन करत असताना क्षेत्रक्षक लॉंग लेगला होता, त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणलेले. लेफ्ट आर्म ओवर द विकेट स्ट्राईकला रितेश. हा चेंडू खूप चांगला होता, टप्प्यापर्यंत आत आला झपकन, बॅकफुटवर जायला भाग पाडलं आणि इथे मात्र चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने येतो. सिंगल कम्प्लीट करता स्ट्राईकला सचिन येत आहे. सचिनला स्ट्राईक आल्यानंतर नक्कीच सचिन कडून अपेक्षा असेल. सिंगल कम्प्लीट होते. 9 चेंडू 26 धावांची गरज आहे विजयासाठी. सागाव संघ मैदानावरती खेळत असताना तुम्ही पाहताय. तर महेशने पहिले 2 चेंडू खूप चांगले फेकले, मात्र या चेंडूवरती सिंगल आली आहे स्ट्राईकला सचिन. 9-26 हा चेंडू सचिनला, हा चेंडू समजलाच नाही. बघा चेंडू फक्त पाहत राहिले, टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन बाहेर निघाला. डावखुऱ्या गोलंदाजांना नक्कीच एक देणगी असते, चेंडूला बाहेर काढण्याची कला त्यांना जन्मजात आत्मसात करत असतात, अवगत असते. तेच पाहायला मिळालं पुन्हा एकदा. आता मात्र जेव्हा 2 चेंडू डॉट गेले तेव्हा रितेशशी चर्चा केली सचिनने आणि आता मात्र सचिनकडनं एक डॉट चेंडू गेल्यानंतर रितेशने त्याला काहीतरी कानमंत्र दिलाय. तर बघूया सचिन कमबॅक करतायत का.
आज चेंडू यावेस मात्र ऑनसाइड ड्राइव करतात, पहिली धाव वेगाने पूर्ण करतात, दुसरे धावेचा मानस आहे, चूक झाली क्षेत्ररक्षणात आणि त्या चुकीचं रूपांतर खेळपट्ट्यावरती दोन धावेमध्ये होताना आता मी पाहिलं. दोन धावेने संघाची धावसंख्या धावपळकावरती पुढे सरकली ती म्हणजे 27 आणि सात चेंडू 24 धावांची गरज आहे. तर 27 धावा करण्यासाठी या ठिकाणी 23 चेंडू खर्च केले गेले आहेत आणि आता मात्र 24 धावांची गरज आहे ती 7 चेंडू मध्ये. लक्ष कठीण होत चाललेले मैदानावरती नक्कीच संघ थोडा दडपणाखाली पाहायला मिळतोय. महेश मुंडेची अप्रतिम गोलंदाजी, 4 चेंडूत फक्त त्याने 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. डाऊन द विकेट येतात चेंडूला, मात्र कव्हरच्या दिशेने खेळतात, गॅप आहे, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक घेऊन त्या ठिकाणी कव्हर करतात चेंडू, तोपर्यंत जलद गतीने या दोन धावा पूर्ण करतायत आणि दोन धावेने धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 19. आता गरज आहे विजयासाठी या ठिकाणी 22 धावांची, 6 चेंडू 22 धावा, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती, 12 चेंडूत 27 धावांची गरज होती मात्र फक्त 5 धावा दिल्यात. किती चांगली गोलंदाजी महेशने दाखवली, संघनायकाने जो विश्वास त्याच्यावरती दाखवला होता त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी मंगेशने दाखवली, फक्त 5 धावा दिल्यात आणि आता मात्र 6 चेंडूत 22 धावांची गरज आहे. तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. प्लीज आयोजकांच्या सूचना आहेत, पंचांचा इशारा देखील तुम्हाला येतोय. तर 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. मैदानावरती रितेश आणि सचिन सारखे दोन फलंदाज आहेत मात्र मंगेशच्या त्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. म्हणजे किती चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली आपल्याला मंगेशच्या माध्यमातून. विराजने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली मात्र केजूचे दोन्ही स्पेल आपण पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी केजूने देखील दाखवली. तर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय रितेश माळी. रितेशच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी, निर्णायक षटक घेऊन येतोय. तर थोडासा सराव त्या ठिकाणी तो करतोय. तर स्ट्राईकला रितेश आहे आणि गोलंदाज देखील आपल्याला रितेश पाहायला मिळतोय. रितेश टू रितेश, 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. एखाद दुसरा मोठा फटका नक्कीच आगाव संघाच्या बाजूने सामना घेऊन जाईल मात्र जर डॉट चेंडूची मालिका सुरू राहिली, चांगले चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले तर मात्र आगासन संघ या सामन्यावर आपली पकड मजबूत करेल. गोलंदाज उर्ध विकेट रितेश. आ चेंडू यावेस मात्र दिशेपासून भरकटले, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू फेकला आणि ते मात्र समीकरण बदलताना तुम्ही पाहतायत. 6 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 21 धावांची. या चुका टाळाव्या लागतील कारण चुकांची जर सातत्याने मालिका सुरू राहिली, कारण मागच्या सामन्यात देखील आपण हेच पाहिलं, काल कारगर संघाने 8 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपात दिल्या आणि त्याच त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच मागात पडल्या. हा चेंडू मिस टायमिंग झालाय, रितेश स्वतः जज करतायत आणि त्या ठिकाणी बघा कुठेतरी आत्मविश्वासाची कमी जाणवली आणि या दोन धावा दरम्यान पूर्ण करतायत. ड्रॉप झेल ड्रॉप झाल्यानंतर दोन धाव पूर्ण करतायत. चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचले होते मात्र चेंडूवरची नजर त्यांची नक्कीच बाजूला सरकली, चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला आणि दोन धावा या ठिकाणी येत आहेत. समीकरण मात्र 5 चेंडू 19 धावांची गरज आहे विजयासाठी. आता जेव्हा या चुका मैदानावरती तुमच्याकडनं होता तेव्हा त्या वेळीच तिथल्या तिथेच विसरायला हव्यात, मनामध्ये राहिल्या तर नक्की चुकांची पुनरावृत्ती होते आणि ते मात्र रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. स्ट्राईकला रितेश, रितेश टू रितेश, 5 चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू यावेस मात्र ड्राईव्ह करता स्ट्रेट, यावेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत लॉंग ऑन वरनं, चूक झाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात, यावेस दोन धावा कम्प्लीट होत आहेत. 4 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कारण संघाचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि जेव्हा मोठी धावसंख्या तुम्ही चेस करता तेव्हा मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असते. तर येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. मोठा फटका कुणाच्या बॅटमधून येणार हा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी मागच्या षटकात देखील आपण पाहिली, एक चेंडू जरी पहिला वाईट फेकला असला तरी रितेशने त्यानंतरचे मात्र दोन चेंडू अप्रतिम हाताळले. पुन्हा एकदा रितेश यावेस रितेशसाठी. हा चेंडू यावेस मात्र पंचांचा इशारा नो येतोय. या दरम्यान सिंगल कम्प्लीट करताय, दुसरी धाव पूर्ण होणार का, थ्रो मात्र उशिराने येतोय आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि या ठिकाणी 3 धावा मिळणार, फ्री देखील मिळणार.
आणि आता मात्र थोडीशी चिंता वाढलेली आगासन संघाची, कारण समीकरण आपण पाहतो 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. जर हा सामना सागा संघाने जिंकला तर हा 9 या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं ते फक्त विश्लेषित केलं जातं, तर बघूया येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. या 9 चेंडूने मात्र नक्कीच कुठेतरी आशा पल्लवित केल्या आहेत या सागाव संघाच्या. मात्र रितेश भोईर ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे आणि या पेक्षा जास्त चांगली वेळ कुठली असू शकते आपल्या गुणवत्तेला न्याय देण्याची, कारण संघ अडचणीत सापडलाय. जेव्हा संघ अडचणीत सापडतो, जेव्हा मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची असते, त्या परिस्थितीत एखादा फलंदाज जेव्हा सामना जिंकून देतो तोच खरा फलंदाज असतो. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर रितेश, पुन्हा एकदा स्ट्राईकला रितेश आहे. या षटकामध्ये सर्व आतापर्यंत चेंडू जे फेकले गेले ते सर्व फेस केले त्या रितेशने. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर दिशे, पुन्हा एकदा पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि या वेळेस मात्र 7 धावा येणार. तर सामना या ठिकाणी रंग बदलताना तुम्ही पाहतोय. सामना जिंकून दिला, एक धाव कंपल्सरी नितीन पाटील मोरेशे पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे देसाईगावचे. हा सामना जिंकून दिल्यास नागरासाठी पारितोषिक आहे. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि यावेळेस मात्र हा सामना रितेश भोईरने आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. सागाव संघाने या स्पर्धेतलं आपलं विजयाचं खातं उघडलेलं आहे. मात्र ओमसाई आगासन संघाने या मैदानावरती ज्या चुका केल्या त्या चुका त्यांना पराभवाला कारणीभूत ठरल्या आणि इथे मात्र त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण जाहीर करूया. वेल प्लेड सागाव संघ, हार्ड लक ओमसाई आगासन संघ. मॅन ऑफ द मॅच रितेश भोईर
ज्याने अप्रतिम खेळ गेला, 20 धावांची खेळी, एक मॅच विनिंग खेळी त्याने साकारली आणि शेवट पर